स्नेहा राउत, BSCrime इंडिया न्यूज में आपका स्वागत है। खास खबर पर एक नजर। गोंदिया जिले के मिसीपीरी गांव के ग्राम पंचायत 2011 को नक्सलियों ने जला दिया था, जिसमें लोगों के दाखिले और पुराने दस्तावेज जलकर खाक हो गए। लेकिन आज 8 साल बाद भी प्रशासन कोई कार्रवाई नहीं कर रहा है। इससे जनता को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसलिए अति दुर्गम आदिवासी बहुल और नक्सलग्रस्त रहने वाले मिसीपीरी ग्राम पंचायत ने आने वाले 7 गांव के ग्रामवासियों ने एक मत होकर लोकसभा चुनाव पर बहिष्कार करने का फैसला किया। आज मिसीपीरी ग्राम पंचायत में आने वाले 7 गांव में कुल 3,500 ग्रामवासियों ने चुनाव में हिस्सा ना लेकर कोई भी जगह पर मतदान नहीं किया। मेरा नाम है द्रुक सिंह कुमरे, मैं ग्राम पंचायत सरपंच मिसीपीरी। तर या ठिकाणी 2011 नक्सलवाद्यांनी ग्राम पंचायतला पूर्णपणे जाळले होते, त्यामुळे जो जिल्हाधिकारी सैनी साहब होते त्यांनी आम्हाला आदेश दिले होते की पुन्हा शाळेचे वगैरे दाखल खारिज वगैरेचे बंच तयार करा आणि ते बंच तयार करून ते ग्रामसभेची मंजुरी घ्या। ते आम्ही मंजुरी घेऊन त्या दस्तावेज जिल्हा परिषदच्या मार्फत मंत्रालयाला पाठवलेला आहे, पण त्या दस्तावेजला मंजुरी मिळालेली नाही। त्यामुळे आम्ही एक निर्णय घेतले की जोपर्यंत आम्हाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही बहिष्कार टाकणार आहे, व ते आज बहिष्कार टाकलेला आहे आम्ही। व या ठिकाणी आम्ही कलेक्टर मॅडम यांना सुद्धा निवेदन दिले या बहिष्कारचे, पण आज 6 महिने लोटून गेले तरी या निवेदनाला काही मंजुरी देण्यात आले नाही, व त्यामुळे लोकांमध्ये खूप आक्रोश निर्माण झाले की आम्ही कोणत्याही परिस्थिती येऊन जात पण आम्ही मतदान करणार नाही। जोपर्यंत आमच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही। आज आम्ही वोट दिलेला नाही। प्रमिला गंगाराम पंधरे, ग्राम पंचायत मिसीपीरी। आमच्या ग्राम पंचायत 2011 तर आम्हाला खूपच त्रास होतो का आमचा जन्म मृत्यूचा दाखला नाही भेटत आहे, गोंदिया जावा लागते, आमचा गरीब लोक कुठून ते का आम्ही पैसे पुरवू शकून, थोडा थोडा कागदपत्रासाठी आम्ही गोंदियाला जाणार नाही जाऊ नाही शकत काही नाही, असामुळे आम्हाला गरीब लोकांना बहुत असा त्रास आहे। आमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्राम या जन्म मृत्यूचा दाखला भेटायलाच पाहिजे, नाही कोणीच वोट नाही केले, घरातूनच नाही निघाले आमचे ग्राम पंचायत वाल्यांनी। कोणी आला होता का बोलवले की चला वोट? नाही नाही कोणीच नाही आले।